तुमच्या आमच्या आया आम्ही खूप बघितल्या, पण आई शेवटी एक विनंती करेल मी तुम्हाला, तुमच्या लेकरावनी आहे मी, तुमच्या भावंडावनी आहे मी, इथल्या बऱ्याच जणाच्या लेकरासारखा आहे मी। आई आई आईच असते, आई घरात नसली ना, ज्याला आई नाही ना भाऊ त्याच्या जीवनाचं वाळवंट आहे, वाळवंट। कोणाला आई म्हणायचं? एक एक अशा काही घटना पाहिल्या आपण साहेब, अशा काही घटना याकडे फारशी आई समजून घेतली नाही, त्याचं दुःखच कमी होत नाही आणि त्याच्या दुःखाला पारावारच नाही। मी असं एक बछडं पाहिलं, आई नव्हती त्याला, माझ्या शाळेतलं एक। मी विचारलं त्याला काय लय किती लय, त्यानं सांगितलं सर पाचवीच्या वर्गात ऍडमिशन घेतलंय। वडिलाचं नाव वडल्याबरोबर टपकन त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, सर वडील बी नाहीत। मी म्हणलो आईचं नाव, पुन्हा डोळे पाणवले, सर मला आई नाही, माझे डोळे पाणवले आणि आठवण आली। बाकीचे लेकर बाहेर शाळातून बोलत होते, आई आई ओरडत होते, ते खरीच जोरात आई म्हणत नव्हतं, कुराडीचा घाव वाटायचा ना त्याला। बाकीची उदाहरणं पाहताना मला माझंही उदाहरण आठवलं, साडेतीन वर्षाचा होतो, साडेतीन वर्षाचा होतो, माझी आई काही 25-26 वर्षाच्या पलीकडची गोष्ट माझ्या जीवनातली। त्यावेळेला मी शाळेतही नव्हतो, 3-4 वर्षाचं वय माझं। सांगताना आजही मला वाईट वाटत आहे, त्यावेळेला माझी आई ना डोक्याला तेल नसायचं तिच्या लाभल्याला, केस विस्कटलेले, रोज कुणाच्या तरी दारात गेलेली, लाकूड तोडायला गेलेली आई, कुठतरी लाकड तोडायची माझी माय आणि ते लाकड तोडून भाकरी आणायची, भाकरी आम्हा सगळ्या भावंडाला खायला द्यायची, मी सगळ्यात लहान होतो, माझा लाड करायची माझी माय। रोज लाकड तोडायला जायची, रोज त्या लाकडात तोडण्याच्या पैशातून काही भाकरी आणायची आणि आम्हाला खायला द्यायची। मी वाट बघायचो माझी आई कधी येणार आहे, माझी मोठी बहीण अक्का, मी अक्काला विचारायचो अक्का आई कधी येणार आहे, आई कधी येणार आहे, मला भूक लागली आहे। दुर्दैवाने त्यावेळी आम्हाला पोटभर जेवायला बी भेटत नाही, वस्तुस्थिती आहे। मी एक दिवस माझी आई लाकड तोडायला गेली आणि आईला जाताना एक दिवस मी सांगितलं, हे आहे हे आहे, मला येताना बोरांना खायला बोर, माझी आई बोर खाण्यास बोर तोडण्यासाठी गेलेली आहे। आज मी वाट बघत होतो, रोजच असायचं काम माझ्या आईचं, लाकड तोडायला जायचं, लाकडाची मुळी तोडायची, कोणाच्या तरी दारामध्ये ती टाकायची, त्याच्यापासून काही पैसे यायचे, त्याच्या भाकरी घ्यायच्या आणि त्या भाकरी आम्हा भावंडांना द्यायच्या। बऱ्याच दिवस तर असं व्हायचं, सगळ्या भावंडांना अर्धी अर्धी भाकरी यायची, आमचं पोट भरायचं, भाकरी काही शिल्लक राहत नव्हती। माझी माई तशीच झोपी जायची आई, आई वस्तुस्थिती सांगतोय मी माझ्या जीवनातली, माझी माई तशीच झोपी जायची। मी रात्री उठायचो कारण मला माहीत असायचं माझ्या आईने आज जेवण नाही केलं। मी माझ्या आईला एक दिवस रात्री 12 वाजता उठलो आणि आईला विचारलो, आई आम्ही सगळ्यांना भाकरी खाल्ल्या ग, अक्का जेवली मी जेवलो, आम्ही सगळे भावंड जेवलो ग, आई तू नाही जेवली। आई म्हणायची तुम्ही भाकरी खाल्ली ना माझं पोट भरत आहे, अर्धी अर्धी भाकरी खायची आम्ही सगळ्यांनी। माझी आई म्हणायची अरे पाणी पित जा ना, जेवताना पाणी पित जा, मला नाही कळायचं तवा पाणी कमून पित जा म्हणायची माझी माय। पण मला कळालं भाकरी कमी होत्या,
म्हणून माझी माय म्हणायची पाणी प्यायचा. एक दिवस तर माय दमून आली, आम्हा भावंडांना भाकरी दिल्या, भाकरी पुरल्या नाही म्हणून तशीच गुडघ्यात मुंडक खुपसून झोपी गेली. रात्रभर झोपली माझी माय उपाशी पोटी रे. सकाळी उठलो तिला सांगितलं, आहे आज माझ्यासाठी बोरं आण ना. आई बोरं आणण्यासाठी गेली. रोज 5 वाजता यायची माझी माय, 6 वाजता यायची, कधी 7 वाजता दिवस मावळतीला गेल्यावर यायची. आम्ही 5-6 भावंड आईची वाट बघत बसायचो, कारण आई आल्याशिवाय आम्हाला भाकरी भेटत नव्हती. मी सगळ्यात लहान. त्या दिवशी मी माझ्या आईला बोरं सांगितले होते. मी वाट बघत होतो आज भाकरी बी खायला भेटणार, बोरं बी खायला भेटणार. संध्याकाळचे 7 वाजले माय बाप, संध्याकाळचे 7 वाजले. मी वाट बघत होतो माझी माय कधी येणार आहे, माझी माय कधी येणार आहे. अंधार पडला. त्या अंधाऱ्या रात्रीतून आम्ही पार गावकुसाच्या बाहेर गेलो, आणि गावकुसाच्या बाहेर गेल्यावर कुणीतरी पिवळ्या रंगाची साडी असलेली बाई आमच्या दिशेने येताना मला दिसली. मी आणि माझे भावंड धावतच त्या बाईकडे गेलो आणि बोलायला लागलो, आई 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 आलीस का ग आई, आई भूक लागली का आई. पण दुर्दैवानं माय बाप, ज्या बाईकडे आम्ही गेलो ती माझी आई नव्हती. पण त्या बाईने लय वाईट खबर दिली. ती बाई बोलली, कोण रे आई तुमची. दुर्दैवाने माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस तो. ती बाई बोलली, कोण रे आई तुमची. मी म्हणलं, मावशी तुमच्याच अंगावर ज्या रंगाची साडी होती ना, त्याच रंगाची साडी माझ्या आईच्या अंगावर आहे. माझी आई आज आलीच नाही हो. माझ्या अक्का त्या आई त्या बाईला बोलत होती, दिसली का आमची आई कुठं, जंगलात गेले लाकड तोडायला सकाळी, दिसली का आमची आई कुठं. ह्याला लय भूक लागली आहे हो, भाकर असली तर द्याला. दाय भोकलून रडायला लागलो. त्या बाईच्या कवेत मी गेलो आणि बाईला बोलायला लागलो, आई सकाळपासून पोटात काही नाही हो, थोडं जेवायला द्याला. त्या बाईने तिच्या पदरातली भाकरी दिली. मी काटा 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 ती भाकरी खाल्ली आणि पाणी पिलो. माझ्या पोटाची भूक थांबली होती रे, पण माझ्या काळजाची भूक थांबली नव्हती, कारण माझी माय आली नव्हती. भूक थांबवली त्या बाईने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि ती बाई बोलली, पिवळ्या रंगाची साडी होती कारण तुमच्या आईच्या अंगाव. माझी अक्का बोलली, होय पिवळ्याच रंगाची साडी होती, दिसली खाव माझी माय कुठं. ती बाई बोलली, अरे एक बाई बोर खाण्यासाठी बोराकडे गेली होती, बोर तोडत तोडत त्या बोरीच्या झाडावरला साप तिला ढासलाय आणि जंगलात मरून पडली आहे. म्हणलं होतं का बोर पाहिजे आई, तू पाहिजे आई मला. माझ्या अक्का जोरात उर पडून घ्यायला लागली. आम्ही 6 भावंड 6 च्या 6 मटकण खाली बसलो. सगळ्यात लहान म्या, सगळ्यात लहान म्या. मला नाही कळालं. मी अक्काकडे गेलो, माझ्या मोठ्या बहिणीकडे, आणि बोललो, ए अक्का अक्का, आई मेली म्हणजे काय ग, आता आपल्याला आई भेटणार नाही का. अक्कानं मला मिठी मारली आणि अक्का बोलायला लागली, तू आज बोर सांगितलीस, तुझ्यामुळे आई गेली आपली, बघ तू बोर सांगितलीस. मी शेवटी आईकडं अक्काला बोललो, अक्का चल अक्का मला आईकडे जायचंय, अक्का चल, हे अक्का चल मला आईकडे जायचंय, अक्का चल ना.
आकाने माझ्या हाताला घेतलं आणि फर 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 उडत 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 तुझ्यामुळे झालं रे, तुझ्यामुळे झालं म्हणत म्हणत जंगलात नेलं. आणि जंगलात बघतो तर काय, आम्ही सापडतोय आमच्या माईला, मेलेल्या आमच्या आईचं मड आम्हाला पाहायचं होत. गेलो आई, 25-26 वर्ष झालं जंगलात बघतोय माझी माय कुठे आहे. 3-3.5 वर्षाचंच वर्ष माझ. अख्खाला दिसलं कोणीतरी पोरीच्या झाडाखाली पडलेलं आणि आम्ही सगळे हत्या आमच्या आईकडे गेलो. बघतो तर काय, आईच्या हाताला साफाचा चावल्याचा वरखंड. आणि मी जवळ गेलो, आई मरून पडलेली, अख्खा आईच्या तोंडावर हात फिरवायला लागले. ए आये उठना, ए आये उठना, माझी अख्खा बोलत होती आई उठना. मी तर निशब्द झालो होतो, काय बोलणार आहे माझ्या अख्खाला, कसा बोलू आई उठ म्हणून. मी आईकडे गेलो, आईचे डोळे सताड उघडे होते. मी आईकडे बघितलं आणि बोललो आईला, ये आये आय, मी उगाच बोर सांगितले का तुला, ये आये उगाच बोर सांगितले तुला, आई आम्हाला तो पाहिजे आई, तू पाहिजे. एक सांगू माय बाप, बोऱ्या बाबळीचे लाकडं आम्ही काढले, 18 दारिद्र्य आमच्या घरात आणि आम्ही आमच्या आईचा अंत्यविधी भावा भावानी केला. आजही आठवत मला, ज्या वेळेला मी बाहेर व्याख्यानाला जातो, कीर्तनाला जातो, आणि आज एवढा मोठा झाल्यावर जेव्हा मी घरात जातो तेव्हा माझ्या आईचा फोटो घरात लावलेला आणि त्या फोटोकडे पाहतो, आई तुझं लेकरू लय मोठं झालंय, ए आय आज तू असती ना लई लई काळीच मोठं झालं असतं आई तुझं. मित्रांनो, थोडं भावनिक केलंय मी तुम्हाला, काळाच्या ओघामध्ये बोलून गेलो मी तुम्हाला. घडलेली घटना जरी काल्पनिक असली तरीही काल्पनिक का होईना, ती माझ्या जीवनात ती एक आई होती, भलेही ते काल्पनिक आहे. एक सांगू तुम्हाला, ज्याला आई नाही ना त्याला कळतं आईचं महत्व काय. 2-3 वर्षाचं पोरग अंगणात खेळत होत, 2-3 वर्षाचं लेकरू अंगणामध्ये खेळत होत, आणि सारी लेकर अंगणामध्ये खेळताना घरी जायची, अंगणामध्ये खेळायची आणि घरी जाऊन आईच्या मांडीवर विसवायची. आईच्या मांडीवर विसावलेली लेकर ज्या वेळेला त्या 2-3 वर्षाच्या एखाद्या लेकराला आई नसते त्यावेळेला त्याच्या मनामध्ये प्रश्न पडतो, आम्ही कोणाच्या मांडीवर विसवायचं. ज्याला आई ना त्याला किंमत नाही, पण ज्याच्याकडं आई आहे. शेवटी या व्याख्यानातून काय घेऊन जाणार आहे तुम्ही, एक सांगेल मी तुम्हाला.